हॅलो फ्रेंड्स मी क्षितेश भालेराव तर एक गुड न्यूज आहे सगळ्या ॲक्सपेरिटसाठी की नाबार्डने ऑफिस अटेंडंटची जी पोस्ट आहे ती रिलीज केलेली आहे आणि त्यात भरपूर वॅकेन्सीज जे आहे ते महाराष्ट्रासाठी आहेत बरोबर तर मला भरपूर टेलिग्रामला मेसेज आले चर्चाही झाली की सर एक्झामची लेवल काय असेल डिफिकल्टी काय असेल यासाठी कुठले मार्क्स देऊ नाही देऊ कसे टाईपचे क्वेश्चन जे आहे त्याचं प्रिपरेशन झालं पाहिजे आपण आतापर्यंत जे कवर केलं त्याच लेवलचा असेल का त्यापेक्षाही सोप्या लेवलचा असेल असे अनेक प्रश्न मला स्टुडंट्सने आहे ते विचारले आहेत तर लेट मी बी क्लिअर की नाबार्ड जी जी ऑफिस अटेंडंटची एक्झाम आहे ती बऱ्यापैकी खूप इझी लेवलची असते ती ऑबियसली क्लर्कच्या खालच्या लेवलची असेल आणि ऑब्वियसली असिस्टंटच्याही खालच्या लेवलची असणार आहे ॲज यू कॅन सी की एलिजिबिलिटी जी आहे ती दहावी पास आहे तर गोष्ट आहे की दहावी पास असल्यामुळे त्याची जी, जी हे आहे डिफिकल्टी लेवल आहे ती बऱ्यापैकी सोप्या साइडला असणार आहे सो नो नेट टू वरी तुम्ही शंभर टक्के ही एक्झाम क्रॅक करू शकाल जर तुम्ही राईट स्ट्रॅटेजीने पुढे गेलात तर आता हे ची जी एक्झाम आहे ती कोण घेतो द नाबार्ड ऑफिस अँड अटेंडंट एक्झाम इज कंडक्टेड बाय दी नाबार्ड टू रिक्रूट कैंडिडेट्स फॉर द पोझिशन ऑफ ऑफिस अटेंडंट दिस रोल टिपिकली इन्वॉल्वज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड क्लरिकल टास्क विद इन दी ऑर्गनायझेशन बऱ्यापैकी फायली मॅनेज करणं छोटं मोठं काम जे असतं ते तुम्हाला जर तुम्ही सिलेक्ट झाले तर करावं लागेल ऑब्विस्ली ऑफिस अटेंडंटची एक्झाम आहे ऑफिस अटेंडंटची पोस्ट आहे तर जॉब रोल बऱ्यापैकी एवढा हेवी नसणार आहे ठीक आहे इट वूज इट वुड बी ऑन अ लाईट टू साईड ऑबियसली हा जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल

एक्झाम पॅटर्न काय काय आहे तुम्हाला जी ए आहे रिजनिंग आहे न्यूमर ॲबिलिटी न्यूमरिकल ऍबिलिटी म्हणजेच एप्टिट्यूड ऍप्ट्यूड आहे आणि इंग्लिश लँग्वेज आहे थर्टी मार्क्सचा प्रत्येक सेक्शन आहे नाईन मिनिट्स टोटल एक्झामचा टाइम आहे सो बघितलं गेला तर ट्वेंटी टू पॉइंट फाईव्ह असं जो आहे ॲव्हरेज टाइम तुम्हाला मिळतोय म्हणजे बावीस पॉईंट पाच सो इझी आहे तुम्ही वीस वीस मिनिटं जरी दिले मला असं वाटतं क्वेश्चनची लेवल बघता तर तुम्हाला आरामात जो आहे टाइम उरवू शकतो ठीक आहे टाइम जो आहे तो उरू शकतो आरामात जर तुम्ही नीट प्रिपेअर केलं तर हा एलिजिबिलिटी के बारे में जो क्वेश्चन्स म्हणजे पूछे गए की ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत यायला ठीक आहे नंतर पकडले वगैरे पकडले वगैरे गेले तर तुम्हाला फायर करण्यात येऊ शकतं तर ग्रॅज्युएशन नाही झालेलं आहे सेकंड इयरला आहात लास्ट इयरला आहात अजून रिझल्ट लागलेला नाही तर तुम्ही शंभर टक्के याला अप्लाय करू शकता बॅक लागला असेल तरी करू शकतात कारण तुम्ही ग्रॅज्युएट अजून ऑफिशियली झालेले नाहीत सो टेन्थ so, बेसिसवर तुम्हाला हा जॉब मिळू शकतो स्ट्रॅटेजी काय आहे सर इंग्लिश साठी स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी सांगण्याच्या अगोदर मला असेही मेसेजेस आले की सर मी हा मी जो तुम्ही कोर्स जो काय आणला आहे नाबार्ड ऑफिस साठी तो का घ्यावा मला मार्केटमध्ये स्वस्त याच्यापेक्षा स्वस्त कधी कधी फ्री सुद्धा मला जे आहे अवेलेबल आहे मटेरियल तर मी तुमचा कोर्स का घे आता असं म्हटलं जातं की इंग्लिशचा मेंटॉर जो आहे तो असा हंड्रेड पर्सेंट फुल प्रूफ पाहिजे आजच आय बी पी एस क्लर्कचा निकाल लागला आहे आणि मला त्यात तीस पैकी तीस मार्क्स पुन्हा मिळाले आहेत चौथ्या वर्षी लगातार चौथी बार म्हणजे आयबीपीएस क्लर्क मध्ये तीस बेसे तीस मार्क्स मिले आहे इतर अजून भरपूर एक्झाम्स आहेत ज्यात मला आउट ऑफ मार्क्स मिळाले आहे आर असिस्टंट झालं सेबी ग्रेड ए झालं एस एस सी सीजीएलमध्ये पन्नास पैकी पन्नास आहे आणि असे अनेक एक्झाम्स आहेत ज्यात मला आउट ऑफ मार्क्स मिळाले आहे सर स्वतःचे मार्क्स स्वतः का बरं सांगत वाय आर यू ब्लोइंग युअर ओन ट्रम्पेट तर मी काल परवा एक व्हिडिओ बघत होतो क्लासचं नाव नाही केलं तर ते मास्तर म्हणत आहे वेलकम्ड नावाचा शब्द नाही म्हणे का तर म्हणे च वी टू केम आहे आणि कम आहे तर मग च वेलकम्ड कसं बनेल म्हणे अरे भैया युट्यूब पे शिका रहे हो का क्या कहा सिखा रहे हो और क्या सिखा रहे हो वेलकम नावाचा शब्द नाही म्हणे कारण कमचा वि मे आणि कम आहे म्हणून वेलकम नावाचा शब्द नाही मग काय वेलकेम नावाचा शब्द आहे का हा वेलकेम नावाचा शब्द आहे बघा मित्रांनो तुमचा मेंटॉर जो आहे खासकर इंग्लिशचा जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचा आहे तर तो खरंच खरंच त्या पातळीचा असायला हवा की तो तुम्हाला खरच हंड्रेड पर्सेंट प्रूफ करेक्ट ऑथेंटिक जेन्युन रियल इंग्लिश शिकू शकेल ठीक आहे वेलकेम नसते म्हणून वेलकमड असते याचा आणि याचा काही संबंध नाही ठीक आहे तो रही बात ये की भैया आपको बहुत अच्छा चाहिए आगे ग्रामर फंडामेंटल्स यस ग्रामर तुम्हाला यायलाच पाहिजे कोणी किती म्हटलं तरी ग्रामर तर तुम्हाला यायलाच पाहिजे पार्ट ऑफ स्पीच सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर असतो जर तुम्हाला वर्ड स्वॉप स्पॉट द एरर आणि कधी कधी टेस्टचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे आहे तर तुमचे पार्ट्स ऑफ स्पीच हे आ, रिवाईस घडी घडी झाले पाहिजे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाउन्स वर्ब्स ऍडजेक्टिव्ह ऍड वर्ब प्रिपोजिशन्स जर बेस स्पॉट द एरचे क्वेश्चन्स येतात आणि जे तुम्हाला मार्क्स फेच करायला हेल्प करतात त्यानेच थर्टी आउट ऑफ थर्टी मिळण्याचे चान्सेस वाढून जातात वेलकम आणि वेलकेम होऊन जातात जर बेसिक क्लिअर नसले तर ठीक आहे तो करना पडेगा ठीक आहे ग्रामर फंडामेंट जर क्लिअर असतील तर तुम्हाला शंभर टक्के जे आहे ही अटेंडंटची एक्झाम खूप सोपी जाणार आहे ठीक आहे तर अजून एक अजून एक गोष्ट पोस्टचं नाव नाबार्ड अटेंडंट आहे नाही आहे म्हणजे कोचिंग वाले जर कुठला व्हिडिओ आणतायत किंवा काहीतरी पोस्टर बनवतायत आणि त्यात एक्झामचं जे नाव आहे तेच चुकीचं छापतायत तर इंग्लिश काय शिकवतील तुम्हाला सिम्पल अटेंडे अटेंडे है ऑब्विसली दहा मार्काचं जे आहे आठ ते दहा मार्काचं रीडिंग कॉम्प्रेन्शन येतं सो यू हैव टू वर्क ऑन युअर रीडिंग कॉम्प्रेन्शन स्किल्स रीडिंग थोडीशी तुम्हाला वाढवावी लागेल रीडिंग बेस्ड न करता मी युट्यूबचे व्हिडिओज बघून त्याचे सबटायटल्स बघा म्हणजे ऑडिओ व्हिडिओज ऑडिओ व्हिज्युअल स्किल्स जे आहेत तुमचे ते तुमचे वाढायला पाहिजे ऑबवियसली तेव्हा तुम्हाला जे आहे तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढते तुमची वोकॅब डेलीची वाढते न्यूजपेपरला एक लिमिटेड पॉलिटिकल शब्द असतात परंतु तुमचे विज्युअल स्किल्स तुमचे लिसनिंग स्किल्स हे तेव्हा वाढतात जेव्हा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघतात डॉक्युमेंटरीज बघतात आणि त्याच्या खाली जेव्हा सबटायटल्स ऑन ऑन असतात तेव्हा तुम्हाला जे आहे वोकॅबलरी जास्त इफेक्टिव्हली जी आहे ती सर्च करता येते न्यूजपेपरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे युट्यूबचे व्हिडिओज बघणे सो फॉर इम्प्रुव्हिंग युअर रिडिंग कॉम्प्रिएन्शन डेफिनेटली यू शुड गो फॉर रीडिंग न्यूज पेपर्स इज अ पार्ट ऑफ इट बट व्हिडिओज बघणं जास्त इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतं सो आय थिंक दिस वुड सफाईस की बाबा नाबार्ड ऑफिस अटेंडंट में है क्या क्या आने वाला है यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी पाहिजे नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे सो यू हैव एम्पल टाईम टू प्रिपेअर फॉर दॅट एक्झाम ठीक है? तर लग, आहे तर ह्याच एक्झामच्या साठी जसं की मी सांगितलं ग्रामर इम्पॉर्टंट आहेच बेसिक फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत तुमच्या त्या सुद्धा त्या सुद्धा क्लिअर पाहिजे त्यासाठीच आपण एक नवीन बॅच आणलेली आहे जी कंप्लीट रेकॉर्डेड बॅच आहे नाबार्ड ऑफिस अटेंडंट नावाच्या नावाने आपण एक फोल्डर तयार केलेला आहे आपल्या संकल्प टू फोर सेवन ॲपवरती तुम्ही त्या ॲपवर जाऊन ह्या कोर्सची जी माहिती आहे ती घेऊ शकतात आय गेस त्याची फी आता वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन प्लस जी एस टी आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर शंभर टक्के तुम्ही संकल्पच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करू शकता किंवा डिरेक्टली मला कॉल करू शकता सेवन फोर नाईन एट नाईन सिक्स वन एट डबल नाईन या नंबरवर ठीक आहे शंभर टक्के या बॅचचा तुम्हाला फायदा मिळेल ठीक आहे कारण याच्यात क्वालिटी कंटेंट आहे आणि यात जे टीचर्स आहेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे ठीक आहे द चॉईस द चॉईस इज युअर्स ठीक है चलो आज के लिए इत नाही मिलेंगे अगेल व्हिडिओ थैंक यू